या खुदा, कब खत्म होगी ये जंग? हम यहां संबा को मिटाने आए थे, राजपूतों को डरा धमका के हम चुप करवा सकते हैं, इतनी बड़ी आदिलशाही को हम खत्म कर सकते हैं, कुतुबशाही को तहस नहस कर सकते हैं, पूरा हिंदुस्तान हमें आलमगीर कहकर अपना सर झुकाता है। झुकाता है कि नहीं वजीर आला? जी जापन झुकाता है। फिर ये क्यों नहीं झुकता ये संभा? हम इतनी दूर अपना तख्त छोड़कर इन पहाड़ों में काफिरों की जमीन पर डेरा डालकर बैठे हुए हैं, मगर कामयाबी हमारे कदम नहीं चूमती। इतने बुलंद हौसले लेकर आए थे ना हम यहाँ, तापी नदी पार करके काफिरों की जमीन पर जब हमने पहली नमाज अदा की थी और हमने कसम खाई थी, हम दिल्ली छोड़कर इन पहाड़ों में आए, चैन और सुकून ऐशो आराम की जिंदगी छोड़कर इन पहाड़ों में आए हैं सिर्फ उस संभा को खत्म करने के लिए। वो कसम हम पूरी नहीं कर पाए। वो हमारी फौज पर हमला करता है, दो बार हम पर हमला करता है, एक बार बुरहानपुर में और एक बार सोलापुर में। वो डरता ही नहीं है और हम उसे रोक नहीं पाते हैं। वो हमारी शाही फौज की तरतीब बिगाड़ कर चला जाता है और कोई कुछ नहीं कर पाता है कि नहीं वजीर आला? जी से एक छोटा सा किला, एक छोटी सी डगर हम जीत नहीं पाए, उस पर कब्जा नहीं कर पाए हम वजीर आला, तो वाकई ऐसा लगता है कि हमने बहुत बड़ी गलती की जो हम यहां आए लड़ने के लिए। और हमारा प्यारा शाही ताज, आज हम आलमगीर औरंगजेब यह कसम खाते हैं कि जब तक संभा गिरफ्तार नहीं होता यह किवांच हम अपने सर पर नहीं पहनेंगे। संभा ने हमारे सर का ताज छीन लिया और जिस दिन से यह ताज छीना है हमें चैन की नींद नसीब नहीं, तो वाकई संभा से डर लगने लगा है। ने क्या कुछ नहीं किया, कितनी तरकीबें अपनाई, उसके रास्ते में कितनी मुश्किलात लाने की कोशिश की, उसके सरदारों को यहां बुलाया, मनसबदार किया, वतन के कागजात बनाए, पर उस काफिर पर कुछ असर ही नहीं। तो ऐसा लगता है कि जैसे ये जमीन हमें निकल जाएगी, यहां के किले हमें खा जाएंगे, यहां के पेड़, यहां के पहाड़ हमें देखकर हमारी खिल्ली उड़ा रहे हैं, हम पर हंस रहे हैं। वजीर आला ये सोचकर हमारा कलेजा जल रहा है, हमें वापस जाना चाहिए। मैं काजल की कोठरी नहीं बनना चाहता हूं, यहां रहकर अपना घर फूंक कर मैं तमाशा बनना नहीं चाहता। वजीर आला हम वापस जाएंगे दिल्ली, तैयारी कीजिए। परंतु औरंगजेबास दिल्लीस वापस जाण्याची जरूरत नव्हती, त्याला लवकरच दिलखुश करणारी खबर मिळणार होती। मुकर्रबने मराठांना हूल देण्यासाठी 200 हशमांची तुकडी पाटण मार्गे पाठवून तो स्वतः तिवरे घाटातून चंदेल भेडसगाव मार्गे शिरोळ्यास पोहोचणार होता। तोपर्यंत मिरजेहून गुप्तपणे एक फौज त्याला सामोरी निघाली होती। कान्होजींनी गणोजी शिर्केंचा केसाने गळा कापला होता। आपल्या छत्रपतींना पकडलं जाईल हे स्वप्नातही गणोजी रावांना वाटलं नव्हतं, पण डाव साधला होता।
आणि नेमक्या त्याच वेळी मुकर्रब खानानं मराठ्यांच्या भाग्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. काही निरोप आला संगमेश्वराहून? नाही मातोश्री. एव्हाना निरोप यायला हवा होता. आम्ही सुद्धा त्याचीच वाट पाहतोय. सह्याद्री पार करून आत येणं आणि हल्ला करणं सोप नाही. हो, अवघडच आहे ते. पण शंभूराजेंनी त्यांना गारद केलं असेल. आम्हालाही तेच वाटतंय. आणि फार नसतील हल्लेखोर. जर का फार असते तर आपल्या गस्ती पथकाच्या लक्षात आलं असतं ते. हो, फार नसतीलच हल्लेखोर. आहो, मग कशाला उगाचच काळजी करताय? मातोश्री, काळजी फक्त आम्ही एकट्याच करतोय का? काळजी आम्हालाही वाटते हो. पण खात्री, शंभूराजे येतील. ते आले, त्यांचा साधा निरोप जरी आला तरी आमचा जीव भांड्यात पडेल. ताई साहेब, नौबत वाजते. जगदीश्वरा, म्हणजे आमचे महाराज आले? हो, त्याशिवाय काय नौबत वाजणार आहे? आमच्या जीवाचा घोर मिटला. मातोश्री, आता आले की चांगलीच कानुघडणी करा त्यांची. हो, आले आल्या लगेच? नाही, लगेच नाही, थोडं शांत बसू देत मग करा. बर, करूया. पण आधी तर नात तर येऊ द्या. चला ताई साहेब. चला. आणि महाराज? महाराज आले नाहीत? जी राणी साहेब, राज येतील. येतील म्हणजे? अजून का आले नाहीत? अहो राणी साहेब, हल्ला झाल्यानंतर आपली माणसं मुघलांवर तुटून पडली. आम्ही राजासनी नावडीकडे जायचा रस्ता रिकामा करून दिला. पण मग एवढा वेळ का होतोय? काहीच कसं कळत नाहीये. खबर येतील आणि तसं घाबरण्यासारखं काही नाहीये. कारण मोगल सैन्य इतक्या आतमध्ये जरी आलं असलं तरी ते दमले असणार. आणि आतापर्यंत महाराजांनी त्यांचा फडशा पाडला असणार. हे पहा, आम्हाला काळजी लागून राहिली आहे. खंडोजी. जी राणी साहेब. तुम्ही ताबडतोब निघा, हौस घ्या आणि महाराजांना ताबडतोब घेऊन या. शिवाय संगमेश्वरात जे जे जखमी झालेत त्यांचं उणधुणं बघा. निघा, लगेच निघा. राणी साहेब, राणी साहेब. घात झाला. काय झालं? महाराज, महाराज, महाराज पकडले गेले. काय? महाराज पकडले? औरंगजेबाचा सरदार
शेख निजाम मुकर्रम खानाने महाराजांना पकडले. त्यासने जिवंत धरून चालवलं राणी साहेब. नाही शक्य नाही. मातोश्री खबर खरी आहे. नाही म्हणा म्हणा ही खबर खोटी आहे. म्हणा म्हणा तुम्ही आमची गंमत केली. म्हणा तुम्ही आमची गंमत केली. म्हणून गंमत तर नियतीने केली आहे मातोश्री आपल्या सर्वांचीच. दादा महाराज पकडले गेले. जगदीश्वरा अभी काय ऐकतो होते मातोश्री. कोणी धाव साधला? कोण आहे या बाबाच धने मातोश्री? आता काय करू काय करू? हमेशा बोराजे मातोश्री. मातोश्री धीर धरा, धीर धरा मातोश्री. रडू नका तुम्ही. तारव सोनबाई कुठे? हेरा कडून आलेली खबर ऐकताच त्या महादरवाजात भोवळ येऊन कोसळल्या. त्यांच्या महाली आहेत. चला आम्हाला तिथं तातडीनं जायला हवं. चला ताई साहेब. सुनबाई डोळे उघडा पाऊ. उठा पाऊ आता डोळे उघडा. सुनबाई सुनबाई डोळे उघडा. मातोश्री काय झालं हे? असं कस झालं? कुठे असतील आमचे राजे? कसे असतील? आम्हालाही तीच भीती वाटते हो. कवी कलश आणि राजे दोघांनाच धरून घेऊन गेले. इतर लोकांस धरलं नाही त्यांनी. काय करायचं हो आता? धाव रे देवा धाव. सुनबाई सुनबाई घात झाला हो, घात झाला. आम्हाला पुढे येण्याची का बुद्धी झाली? का थांबलो नाही आम्ही मातोश्री? आई साहेब नका ना रडू. तुम्ही दोघी अशा रडलात तर बाळराजांनी कोणाकडे बघावं? रयतेने काय करायचं? Thank you.
रडू आता. नाही रडणार आम्ही, रडून उपयोगच नाही. आणि आबासाहेबांच्या सुनबाईंनी रडणं शोभणारही नाही. नाही रडणार. हे बघा, पुसले आम्ही डोळे. आता आम्ही तलवार घेऊन उभं राहू. आमच्या राजांना सोडवण्यासाठी हर एक कोशिश करू. या ठिकाणी हल्ला झाला. वय इथं हल्ला झाला आणि महाराजांना धरून नेलं, पण कुठे घेऊन जातील संताजीराव? मुघल छावणीकडे ते वेगाने घेऊन जातील धनाजीराव. हो, वेगानं म्हणजे किती वेगानं? शेवटी हा सह्याद्री चढून जायचा आहे ना वय धनाजीराव? जेवढ्या वेगानं गनिम खाली आला तेवढ्या वेगानं तो वर जाऊ शकणार नाही संताजीराव. पण गेले तर कोणत्या रस्त्याने जातील? त्याचा माहितगार वाटाड्या त्या मुकरब खाना सोप्याच घाटांवर नेणार. घाट सोपा, पण रहदारी नसलेला निवडतील. आंबा घाटाने जातील, पन्हाळ्याच्या दिशेने. नाही, ते अनुसपुरा घाटातून वरती जातील. म्हणजे प्रचित गडावून पुढे जातील कि चिपळूणच्या घाटातून पाटण मार्गे कराडाला जातील? जाऊ द्या कुटुंबी, आपण त्यांच्या घाट माथ्यावरच्या समद्या वाटा रुपून धरू. जे करायचं आहे ते घाईने करायला हवं. होय, घाईनेच करू. मुकरब खानाच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने जाऊ आणि महाराजांना घेऊनच येऊ. तरच जाधवांच्या कुळाचं नाव सांगन मी. मग वाट कसली बघता धनाजीराव? राजा आम्हाला आज्ञा द्या. या आपण आणि दादासाहेबांना घेऊन या. धनाजीराव, संताजीराव, आम्हाला तुमच्या तलवारीवर विश्वास आहे. राजा, आपल्या महाराजांना गिरफ्तार करून औरंगजेबाच्या छावणीकडे नेलं ही खबर ही आपल्या मावळ्यांच्या पराक्रमाचा हुंकार बनेल. रयतेच्या काठ्या आणि कुराडेत सामर्थ्याचं लोण पसरेल आणि हेच लोण मुकरब खानाच्या समद्या वाटा रुखून धरल. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. वजीरे आला, अब वक्त पूरा हो चुका है, जल्द से जल्द बहादुरगढ़ चलने की तैयारी करो. जीजापना, हम फिर से दोहराते हैं, बहादुरगढ़ चलने की तैयारी करो. हम एक पल और इंतजार नहीं करेंगे. लेकिन जापना, मुकरब खान जरूर. नाम मत लेना मुकरब खान का. बड़ी बड़ी बातें हाक कर गया था. अरे, डेढ़ ईंट से कभी मस्जिद बनती है क्या? फिर भी जापना, और इंतजार नहीं. इस मुकरब खान से अब कुछ होने वाला नहीं है. बहुत बड़ा 30 मार खान बना फिरता था, लेकिन किया क्या? हाथ में क्या आया? कुछ भी नहीं. इतना याद रखिए वजीरे आला, शेखी बघारने से फतेह हासिल नहीं होती. लेकिन मुकरब खान होनहार है, आपका हिमायतदार है, भरोसेमंद है. तो उस भरोसेमंद को मार दिया जाए. क्या आपने सुना नहीं? पहरे हो गए क्या? एक ही बात बार बार दोहराऊं? गुस्ताखी माफ जहां पना, लेकिन मुकरब खान ने इसी छावनी में संभाजी का सामना किया था, हम सबको बचाया था, और उसे इस तरह से. बकवास बंद करो वजीरे आला. इस शख्स को वक्त का तकाजा नहीं है, वक्त का लिहाज नहीं है, अपने मुंह से निकले लफ्जों का मान नहीं है. ऐसे शख्स की हमें कोई जरूरत नहीं है. ऐसे शख्स का सिर्फ एक अंजाम होता है और वो होता है मौत. वैसे भी वो हमारा तो सरदार है नहीं, दिल्ली के लाल किले से उसकी कोई पहचान नहीं है, कोई सारोकार नहीं है. उसकी पहचान हैदराबाद से है, हैदराबाद के चार मीनार से है. वो हमारे रिश्ते में नहीं है, उसे मार दो. मुकर्रब खान,